रवी आणि सुमन आपल्या तीन मुलींसोबत एका गावात राहायचे. ते दिवस रात्र शेतात कष्ट करून स्वतःचे आणि स्वतःच्या मुलींचे पालन पोषण करत होते. देवाने आपल्याला तीन लेकर दिली आहेत, पण तीनही मुली दिल्या आहेत. जर मुलगा असता तर आपल्याला आसरा झाला असता. तू काय माझ्या मुलींना कमी समजतेस? अगं, त्यांच्याच नशिबानं आपलं अजूनही व्यवस्थित चाललंय. अहो, यांचं काय आहे, या लग्न करून दुसऱ्या घरी जातील आणि मग मी आणि तुम्ही आपण दोघच राहू या घरात. अगं, त्यांच्या लग्नाची काळजी तू कशाला करतेस? सध्या आपण फक्त त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देऊ. आपल्याला त्यांना शिकून सवरून खूप मोठं करायचंय. बरोबर बोललात तुम्ही. आपल्याला आपल्या मुलींना चांगलं शिकवून त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं पाहिजे, ज्यामुळे त्यांना कुणाच्याही पुढ्यात हात पसरावे नाही लागणार. काही वर्षानंतर तिन्ही मुली लग्नाच्या वयाच्या झाल्या. तिन्ही मुली खूपच सुंदर आणि गुणवान होत्या, परंतु कुणीही हुंड्याशिवाय त्यांच्याशी लग्न करायला तयार नव्हता. एकदा असं झालं की शेतातील सगळं पीक खराब झालं, ज्यामुळे रवी खूपच हैराण आणि दुःखी झाला. काय झालं बाबा, तुम्ही एवढे दुःखी होऊन का बसला आहात? काही नाही बाळा, असंच. तुम्ही आम्हाला मुलगाही म्हणता आणि काय सांगतही नाही. सांगा ना काय झालं बाबा, आम्हाला नाही सांगणार का? मी तुम्हा तिघींना लहानाचं मोठं केलं आणि स्वतःच्या पायावर उभं केलं. आता तुम्हा तिघींचं लग्नाचं वय झालंय, पण आपल्या यंदाच्या पिकाची पार नासाडी झालीय आणि घरात सुद्धा काहीच नाहीये. मग अशा परिस्थितीत मी तुमची लग्न कशी करू? याच काळजीनं मला पोखरून टाकलंय. बाबा, आपले पूर्वज सांगून गेलेत की जिथे संयोग असतो तिथेच आपलं लग्न जुळून येतं. जर आमच्या नशिबात विवाह लिहिला असेल तर तुम्हाला काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. आमचं लग्न कसंही होईल, आणि जर लग्नाचा योग नसेल तर तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी आमचं लग्न नाही होऊ शकणार. मग तुम्ही उगाचच चिंता करत बसून तुमचा आजचा दिवस का खराब करताय? होय बाबा, पुष्पा अगदी बरोबर बोलतेय. तुम्ही आम्हाला आमच्या पायावर उभं केलं, योग्य बनवलं, हे काय कमी आहे? ऐका, तुम्ही एक काम करा, शेठजींकडून थोडेसे पैसे उसने घेऊन या. कमीत कमी थोडे दिवस आपण जेवू तर शकू, मग पुढचा विचार करूया. रवी सुमनचं म्हणणं ऐकून शेठजींकडून उसने पैसे घ्यायला जातो. मालक, मला थोडे पैसे उधारीवर पाहिजेत. घरात अक्षरशः खायला पण काही नाही हो. थोडं धान्य घेऊन जाईन म्हणतो. तुम्हाला तर माहितीच आहेत, मला तीन मुली आहेत. पैसे तर मी तुला नक्कीच देईल, परंतु तुला तुझी जमीन गहाण ठेवावी लागेल आणि तुझ्या मुलींचं लग्न माझ्या तीन मुलांबरोबर करावं लागेल, जे शरीरानं अपंग आहेत. मालक, माझ्या तिन्ही मुली माझा अभिमान आहे तो. मी तुमच्या मुलांची माझ्या मुलींचं लग्न नाही लावून देऊ शकत. रवी उदास होऊन तिथून निघून येतो. त्याला उदास बघून सुमन विचारते, तेव्हा तो तिथे सगळं घडलेलं सुमनला सांगतो. त्याच वेळी त्या तिघी तिथे येतात आणि त्याचं बोलणं ऐकतात. त्या तिघी म्हणतात, बाबा, तुम्हाला आमच्यामुळे शेत गहाण ठेवण्याची किंवा विकण्याची अजिबात गरज नाहीये. आम्ही तर लग्न करून स्वतःच्या घरी निघून जाऊ, परंतु आमच्या गेल्यानंतर तुमचं काय होईल याचा कधी विचार केला आहात तुम्ही? आम्हा तिघींना लग्न नाही करायचंय, आम्हाला तुमच्या बरोबरच राहायचंय. मुली कधी आपल्या माहेरी राहतात का ग? सगळ्या मुलींना लग्न करून आपल्या सासरी जावंच लागतं. एके दिवसाची गोष्ट आहे, जेव्हा रवी स्वतःच्या शेतात काम करत होता तेव्हा तीन व्यापारी जे बुटके होते त्या रस्त्याने जात होते आणि त्यांना त्याचं शेत खूपच आवडलं आणि मग तिघांनी ते शेत विकत घेण्याचा विचार केला. तुम्ही ह्या जमिनीचे मालक आहात का? हो, बोला, तुमचं काय काम आहे माझ्याकडे? आम्हाला तुमचं शेत खूप आवडलं, आम्ही इथं व्यापार करायला आलोय. आम्हाला तुमचं शेत विकत घ्यायचंय. माफ करा, पण मला हे शेत विकायचं नाहीये. ह्या शेतावर तर माझी रोजीरोटी चालू आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे, तुम्हाला हे शेत विकायचं नाहीये, पण मग आम्हाला तुमच्या शेतात काही दिवस काम करता येईल? आम्हाला शेती शिकायची आहे आणि आम्हाला असं वाटतं की इथे आम्हाला ती व्यवस्थित शिकता येईल. ही तर माझ्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट ठरेल की मला एखाद्याला शेती शिकवायची संधी मिळते. परंतु आमची एक अडचण आहे, आम्ही ह्या गावात नवीन आलोत आणि आम्हाला राहायला कुठे घर पण नाहीये. बस एवढीशीच गोष्ट? अहो, तुम्ही तिघं माझ्या घरी राहा ना. माझी एक छोटीशी झोपडी आहे, मी तिथेच राहतो. तिन्ही बुटके रवीच्या घरात राहायला लागतात. जेव्हा तिघे बुटके त्यांच्या तिन्ही मुलींना बघतात तेव्हा ते तिघे त्या तिन्ही मुलींच्या बरोबर लग्न करण्याचा विचार करतात आणि रवीला जाऊन सांगतात.
रवी त्यांची गोष्ट ऐकून उदास होतो की माझ्या तिन्ही मुली किती सुशील आणि सुंदर आहेत आणि हे तिघे बुटके. बाबा तुम्ही काळजी नका करू, आम्हा तिघींनाही हे तिघे पसंत आहेत. आम्ही तिघीही यांच्याबरोबर लग्न करायला तयार आहोत, परंतु आमची एक अट आहे की लग्नानंतर हे तिघे आमच्याबरोबर इथेच राहतील. हे तिघे बुटके तिनेही मुलींबरोबर लग्न करतात आणि तिथेच राहून शेतीच्या कामात रवीची मदत करतात. परंतु शेजारी पाजारी त्या तिन्ही मुलींना त्या तीन बुटक्यांबरोबर बघून त्यांची खिल्ली उडवतात. हे त्या तीनही बुटक्यांना आवडत नसतं. एक दिवस उदास होऊन ते तिघे बुटके गावाच्या एका विहिरीजवळ जाऊन बसतात आणि तिघे खूपही रडायला लागतात. आपल्या तिघांच्या बायका किती सुंदर आणि सुशील आहेत आणि आपण त्यांच्याशी लग्न करून त्यांचं आयुष्य खराब केलंय. आपल्या तिघांमुळं त्यांना समाजाचं किती ऐकावं लागतं की त्यांचे नवरे बुटके आहेत. तू बरोबर बोलतोय, जर आपण त्यांच्याशी लग्न नसतं केलं तर त्यांच्या आयुष्यात एखादा सुंदर राजकुमार आला असता. पण आता आपलं लग्न झालंय, आपण करू तरी काय शकतो. हा विचार करून करून ते तिघे रडायला लागतात. तेव्हा त्या विहिरीतून एक परी प्रकट होते. तुम्ही तिघांनीही मला या शापातून मुक्त केला आहे. परंतु आम्ही तुमच्या बरोबर काय केलंय की तुम्ही श्रापातून मुक्त झालायत. मी एका शापामुळे मासळी बनून पडले होते आणि याच्यातून मुक्तीचा एकच मार्ग होता की जर मी कुठल्याही मनुष्याचे अश्रू प्यायले तर मी पुन्हा परी बनू शकेन. आज तुमच्या डोळ्यातून पडलेल्या अश्रूंमुळे मी या शापातून मुक्त झाले. आता मी तुम्हाला काही देऊ इच्छिते, बोला मी तुमची काय मदत करू शकते. त्या तिघे सगळी गोष्ट त्या परीला सांगतात. परी आपली छडी फिरवते आणि त्या तिघांनाही एक छान रूप देते आणि त्यांना सांगते, तुम्ही तुमच्या या बुटक्या शरीरामुळे हैरान झाला होतात ना, मी तुमची उंची वाढवली आहे आणि एवढंच नाही मी तुम्हा तिघांना तीन शक्ती दिल्या आहेत. आधी तू ज्या कुठल्या आजारी माणसाला स्पर्श करशील तो रोगमुक्त होईल आणि आता तू पाण्यावर चालण्यासाठी समर्थ असशील आणि तिसरा तुझ्या हातात ती जादू आहे ज्यामुळे तू खूप लवकरच जेवण बनवू शकशील. ते तिघे बुटके जेव्हा जाऊन आपल्या पत्नीला सांगतात तेव्हा त्या तिघी जणी खूप खुश होतात. एक दिवस गावात बांध तुटल्यामुळे गावात पूर येतो. चारही बाजूला पाणीच पाणी आणि त्राही त्राही होते. आता आपल्याला आपली शक्ती दाखवायची संधी मिळाली आहे. आपल्याला सगळ्यांची मदत करावी लागेल. हो हो, त्यावेळी पाण्यात जे कोणी बुडत असतील त्यांना मी स्वतःच्या खांद्यावर बसवून जवळच्या बेटावर सोडून येईन. हो हो, तू सगळ्यांना तिथे बेटावर घेऊन ये, मी सगळ्यांसाठी तिथे जेवण तयार करून ठेवतो. आणि मी ज्या पण व्यक्तीला जखम झाली असेल माझ्या शक्तीने त्याला बरं करेन. या चांगल्या कामात आम्ही तिघी सुद्धा तुमच्या बरोबर आहोत. चला सगळे माझ्या खांद्यावर बसा, मी तुम्हा सगळ्यांना आधी बेटावर सोडून येतो. तिघे बुटके आपल्या पत्नींबरोबर त्या टापूवर निघून जातात आणि आपापलं काम करतात ज्यामुळे सगळ्या गाववाल्यांचे प्राण वाचतात. सगळे गावातले तिघांचीही खूप प्रशंसा करतात. तेव्हा तिथे परी येते. तुम्ही तिघांनी तुमच्या शक्तीचा योग्य प्रयोग केला आहे, मी तुम्हा तिघांवर खूपच प्रसन्न आहे. आज मी तुम्हा तिघांना तीन बंगले आणि खूप सरस सोनं देणार आहे. तथास्तु. परीच्या जादूमुळे त्या तिघांना आपापले बंगले आणि खूप सरस सोनं मिळतं. तुमचे खूप खूप धन्यवाद, तुमच्यामुळेच आमचं जीवन खुशहाल झालंय. मी तुमचे हे उपकार कधीच नाही विसरणार. आता रवी आणि त्या तीनही मुलींचे कुटुंब आनंदात आपलं जीवन व्यतीत करत आहेत. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.